वेलकम टू सखी। सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज बनवली आहे खमंगाशी शेवभाजी। शेवभाजी आवडत नाही असे कुटुंब महाराष्ट्रात तरी कुठेच सापडणार नाही। अतिशय खमंगाशी शेवभाजी कशी बनवायची हे मी या व्हिडिओमध्ये अतिशय डिटेलमध्ये सांगितलेले आहे, अगदी मोजक्या साहित्यामध्ये आणि अतिशय कमी वेळेमध्ये। अगदी हॉटेलमध्ये खातो तशी शेवभाजी कशी बनवायची हा सर्वांना पडणारा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे। पण हा जर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला शेवभाजीमध्ये कोणतीच शंका राहणार नाही। अगदी हॉटेलसारखी शेवभाजी तुमची घरच्या घरी बनली जाईल, त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जे काही सांगितलं आहे ते व्यवस्थित फॉलो करा, म्हणजे तुमची भाजी खूप टेस्टी आणि खूप खमंग होईल। सर्वात प्रथम गरम मसाले घेतले आहेत। गरम मसाल्यामध्ये 1 चमचा धने, थोडंसं दगडी फूल, चक्री फूल, दालचिनी, लवंग, मिरे आणि 1 विलायची घेतली आहे। अर्धी वाटी खोबरं किसून घेतलं आहे। हे सर्व मसाले आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत। खोबरंही छान भाजायचं आहे आणि थंड करून घ्यायचं आहे। थंड झालेले सर्व मसाले आणि खोबरं आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये वेगवेगळे असे सुके बारीक करून घ्यायचे आहेत। त्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही। मिडियम आकाराचा कांदा एकदा भाजून घ्यायचा आहे। मुठभर कोथिंबीर, लसूण आणि आलं हे आपल्याला पातळसर वाटून घ्यायचं आहे। सुके मसाले जे आहेत ते आता तयार आहेत। खोबऱ्याचा किस आणि गरम मसाले दोन्ही तयार आहेत आणि खोबऱ्या कांद्याचे आणि लसणाचे आणि कोथिंबीरीचे वाटणही तयार आहे। गॅसवरती मी पॅन ठेवला आहे। पॅनमध्ये 2 ते 3 तेजपत्त्याची पाने टाकली आहेत आणि सोबतच 3 ते 4 कढीपत्त्याची पाने टाकली आहेत। सर्वात प्रथम आपण जो पाणी घालून मसाला केला होता तो आपल्याला यामध्ये ॲड करायचा आहे। या पाणी घातलेल्या मसाल्यामध्ये आपण कोथिंबीर, कांदा, आलं आणि लसूण एवढे 4 मसाले होते त्याचे आपण पाणी घालून पेस्ट केली आहे। हे आता सर्वात प्रथम खमंग या तेलामध्ये परतून घ्यायचे आहे। तिचा कच्चेपणा जो आहे तो पूर्णपणे आपल्याला घालवायचा आहे। मसाले परतत असताना गॅसची जी फ्लेम आहे ती मीडियम ठेवायची आहे। या मसाल्याला जेव्हा छानपैकी तेल सुटायला लागेल किंवा यातील जो कच्चेपणा आहे तो नाहीसा होईल तेव्हा यामध्ये 2 किसलेले टोमॅटो घालायचे आहेत। या ठिकाणी मी कट करून न घेता टोमॅटो किसून घेतला आहे, कारण आपल्या ग्रेव्हीला थिकनेस जरा छान यावा म्हणून मी ही स्टेप केलेली आहे। टोमॅटो ही छानपैकी टोमॅटोमधला जो कच्चेपणा आहे तो जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपल्याला हा मसाला छानपैकी परतून घ्यायचा आहे। सोबतच थोडीशी हळद ॲड करायची आहे आणि त्यानंतर या ठिकाणी मी अर्धी अर्धी वाटी जी आहे, अगदी छोटीशी वाटी आहे, त्या अर्धी वाटी मिसळ मसाला टाकलेला आहे। शेवभाजी मसाला मी वापरलेला नाही। हा मिसळ मसाला कोणत्याही किराणा दुकानामध्ये अगदी सहजच उपलब्ध होतो, याने ही शेवभाजीला टेस्ट खूप खूप छान येते। आता आपले सर्व सुके मसाले ॲड करून झाले आहेत म्हणून एकदा व्यवस्थित आपण सर्व मसाला जो आहे तो परतून घ्यायचा आहे। त्यानंतर तरी यावी म्हणून अगदी थोडासा मी काश्मीरी लाल मिरची पावडर जी आहे ती ॲड केलेली आहे। काश्मीरी लाल मिरची पावडर जी आहे ती घालणे अगदी ऑप्शनल आहे, तुमच्याकडे जर असेल तर घाला, नाही घातले तरीही आपली जी भाजी आहे ती छान होते। फक्त इथे कलर येण्यासाठी मी ही पावडर वापरलेली आहे। सर्व आता सुके मसाले आपले ॲड करून झालेले आहेत। एकदा सर्व मसाले आपल्याला छानपैकी खमंग असे परतून घ्यायचे आहेत। जेवढा आपण हा मसाला छानपैकी फोडणीसाठी परतून घेऊ तेवढी आपली शेवभाजी खूप खमंग अशी होणार। आता आपण जे तयार करून घेतलेले जे मसाले होते यामध्ये आपण गरम मसाला होता भाजून घेतलेला तो आणि खोबऱ्याचा जो किस आपण करून भाजून मिक्सरमधून काढून घेतला होता ते ॲड करायचे आहे। हे मसाले आपण सर्वात शेवटी ॲड केले आहेत कारण ते आपण अगोदर भाजून घेतले आहेत, त्यांना खूप जास्त शिजवण्याची किंवा जास्त भाजून घेण्याची आवश्यकता नव्हती म्हणून आपण ते सर्वात शेवटी ॲड केले आहेत। तरीही एकदा हे सर्व मसाले आपण व्यवस्थित असे खमंग परतून घेणार आहोत अगदी छान सर्व मसाल्यांना तेल सुटेपर्यंत। आपण भाजीला फोडणी देत असतानाच खूप खमंगाचा वास पूर्ण रूममध्ये येतो। शेजारच्या गॅसवरती मी गरम पाणी करण्यासाठी ठेवले होते, त्यामधील मी अर्धा ग्लास जे पाणी आहे ते या मसाल्यामध्ये ॲड केले आहे। हे गरम पाणीच आहे। आपल्याला आता जेवढे आपण आता पाणी ॲड केले आहे तेवढे ॲड केलेले पाणी जे आहे ते आटेपर्यंत आपल्याला हा मसाला छानपैकी परतून घ्यायचा आहे। असे केल्याने या मसाल्याला टेस्ट खूप छान येते आणि भाजी खूप खमंग होते। किंवा तुम्ही मिक्सरचे भांडे धुवून जरी पाणी ओतले तरीही चालेल। आता तुम्ही पाहू शकता मसाला खूप 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 असा
टेस्टी आणि खूप खमंग असा दिसत आहे. आता थोडे थोडे करून आपल्याला सर्व पाणी ॲड करायचे आहे. जेवढे आपल्याला भाजी बनवायची आहे तेवढे पाणी ॲड करायचे आहे. शक्यतो गरम पाण्याचाच आपल्याला या ठिकाणी वापर करायचा आहे. या ठिकाणी मी आता 1.5 ग्लास गरम पाणी टाकले आहे आणि लगेचच चवीनुसार मीठ टाकले आहे. गरम पाणी टाकल्यामुळे ह्या भाजीला उकळी खूप पटकन येते. आता गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि छानपैकी ही भाजी 5 ते 7 मिनिट लो गॅसवरती मस्त अशी उकळून घ्यायची आहे. 5 ते 6 मिनिटानंतर यामध्ये आता शेव ॲड करायचे आहे. शेव ॲड केली की लगेचच आपल्याला गॅसची जी फ्लेम आहे ती ऑफ करायची आहे. भाजीला आता हलवायचे वगैरे काहीच नाही, वरून आहे त्या कंडिशनमध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. 5 मिनिट झाली आहेत गॅस बंद करून भाजी छानपैकी सेट झाली आहे. आता ही भाजी खाण्यासाठी तयार आहे. खूप जास्त कष्ट न घेता अतिशय साधी सिंपल अशी आपली आजची शेवभाजी खाण्यासाठी तयार आहे. तुम्ही ही भाजी बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी, भात, चपाती कशासोबतही सर्व करू शकता. आजची रेसिपी कशी वाटली हे मला सांगायला विसरू नका. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा.